यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या कीटकनाशक फवारणीमुळे 692 शेतकऱ्यांना विषबाधा व आतापर्यंत 20 शेतकरी दगावले. या प्रकरणी कृषी विभागाने थातुरमातुर कारवाई केली, त्यामुळे आज मनसेचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या कीटकनाशक फवारणीमुळे 692 शेतकऱ्यांना विषबाधा व आतापर्यंत 20 शेतकरी दगावले. या प्रकरणी कृषी विभागाने थातुरमातुर कारवाई केली, त्यामुळे आज मनसेने आक्रमक भूमिका घेत मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड करून राडा केला. 16 तालुक्यात मनसे राबवणार आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यात या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर, देवा शिमरामवार, अनिल हमदापुरे, शेख सादिक, शेख रशीद, गजानन भालेकर, सचिन यलगंधेवार, अब्दुल साजिद यांना अटक केली आहे. आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून भयावह प्रकार सुरू आहे. या कृषी यंत्रणेच्या चुकीच्या धोरणामुळे आज कास्तकार हा अळ्या पडून मैलासारखा मरत आहे, आणि यावर शासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा इथं स्थानिक दोन दोन मिनिस्टर असून सुद्धा मुख्यमंत्री इथं येऊन पाहायला तयार नाही आहे, आणि अशा अवस्थेमध्ये आज कास्तकार पटापटा मरतो आहे. आणि याला कारणीभूत असणाऱ्या या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, आणि यापुढे कास्तकार असे मरू नयेत यासाठी सविस्तर आमचे प्रयत्न अशा रीतीने सुरू राहतील. आज काय नेमकं आंदोलन उग्र रूप धारण केलंय? आज आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलनात सुरुवात केलेली आहे, आणि हेच आंदोलन आता जिल्हाभर राबवणार आहोत आम्ही. कारण आम्ही पहिल्यांदा पत्र दिलेलं आहे, पहिल्यांदा विनंती केलेली आहे की कास्तकाराचे जीव वाचले पाहिजे, त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. जे कास्तकार दवाखान्यामध्ये आहेत त्यांना औषधी पुरवठा झाला पाहिजे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली गेली पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीत यांचा सरकारचं यांच्याकडे लक्ष नाही. सरकार कास्तकाराकडे एकीकडे मुंबईमध्ये चेंगरा चेंगरी झाली, तिथं 10 लाख रुपये सरकार लगेच देतं, आणि कास्तकार इथं बिचारा आमचा जो हताश होऊन जीव चाललेला आहे त्याला एकही पैसा आजपर्यंत मोबदला मिळत नाही, आणि तो सुद्धा चुकीच्या कुणाच्या चुकीने मरतो? या सरकारच्या चुकीने. चुकीचे औषध फवारणीसाठी त्याच्या हातात दिले म्हणून त्याचा जीव चाललेला आहे. याच्यामध्ये सरकार दोषी आहे, आणि दोषीवर 302 प्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे, आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. नरेंद्र कुमार नपते, 7 स्टार न्यूज, यवतमाळ.